नुकतच काम झालेल्या पुण्यातल्या चांदणी चौकाच्या सुधारणेसाठी आता आणखी 25 कोटी खर्च करावे लागणार आहेत. चांदणी चौकात 850 कोटी रुपये खर्च करून उड्डाण पूल बांधलाय, मात्र आता तिथे पायी चालणाऱ्यांची गैरसोय होत असल्याचं लक्षात आलंय आणि त्यामुळे महापालिका या चालणाऱ्यांसाठी ज्या काही अडचणी येत आहेत त्याचा अभ्यास करणार आहेत आणि त्या दूर करण्यासाठी आराखडा तयार करणार आहे. 4 किलोमीटर लांबीचा फुटपाथ स्कायवॉक उभारला जाणार आहे. महापालिकेने याचा आराखडा तयार केल्याचं कळतंय, ज्यासाठी 25 कोटीचा खर्च येईल. इथे वाहनांसाठी उड्डाण पूल बांधल्यानंतर नागरिकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी बरंच अंतर चालावं लागतं. महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांची संख्या मोठी आहे, त्यामुळे फुटपाथ स्कायवॉकची मागणी वारंवार होत होती. मात्र रस्ता बांधताना या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि आता महापालिका आणि NHAI डोळे उघडले. छत्रपतींचा विचार म्हणजे स्विच.